म्हाताऱ्याला सगळं येत होत बाया सारखं साहेब. आता आम्हाला जसं लहानपणापासून आम्ही माईचं शिकलं तसं तुम्हाला बी तुमच्या बापाचं शिकायत नव्हतं का बायली? आपला बाप करतोय गडी घडी असून नुकती करायचं बाई म्हाताऱ्यानं करंज्या करू लागायच्या. आम्ही तेव्हा बारीक होता, आता काय आम्हाला मुरड घालायची त्या करंज्याची पहिली. आता कोण मुरड घालून करतय का? आता काय निघालं सगळं पिसासे आणला निघत एवढा मोठा लाटावा आणि त्याच्यात टाकावा. मुरड म्हणजे काय? ती अशी मुरड घालायची असती तुला दावीन. आता करून अमोलनं बघितलंय बघ अमोल भायानं जे आणून केलेल्या बघितलं नाहीच का त्या दिसच्या? अशी मुरड घालायला लागते गुआपावानी मुरड असती तळायल्यावर फुटत नसते. फुटत नाही तर काय नाही तर जात नाही मध्ये. बरं राहू दे घालायला मागू नाही काय नाही शर्टच घालाय निघतो या येऊन जाऊन. आम्ही तुला नुकती करायला खायला खाऊ दे नमुना कशी झाली ती देऊ का? कुठून सुटून कापडच काढितो या जिथल्या नाही तिथल्या ठेवल्या आणि ही घाल आणि ती घाला आकर आकर त्याच्या नका ना आधी लागू इकडे बघा आपलं आपलं काम आलतू फालतू कामाकडे लक्ष असते घुंगरावणी पडते घुंगरावणी तशी भिळ पडते नका काय मला हात घर येत असतो मध्ये दिवाळी जामत जर बाबा आमच्या कडे त्या महागस आहे बाबा काल कसा बाळाचा ही करा ती करा हे काय तर खायचं नसतं काय तर खायला बाळाचं काम बाळाला खाल गाडीला मी आचारी गडीच असतील ना ती कशी करीत असतील मग ती लागणार यावात का घर आपल्याला मुठ भर घरी करून खाया नको वाटतं या परणावर येतय चांगली पाहिजे का ते तुम्हाला कळती आता चांगली नवरी माझं काम करायचं सोडण्यावर असत या काम कमी आणि बोलणं जास्त आणि भांडण जास्त वा मस्त करायला लागला हो नादर दोघांचा सत्कार करा हो बाबा आमचा नको करू खरचा तिकडं कोणाचा करायचा आहे तिकडे कलर 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 हाय एका गाण्यात कलर टाकायचा असतोय सगळ्यात मस्त टाकायचा टाकायचा आहे फुल हार श्रीफळ गमजा रुमाल देऊन सत्कार होगा दोघांचा. हे काय काय पुदिना नाही इलायची नाही टाकली का सगळंच केलंय बर बर अमोल शेठ अमोल शेठ या बरं घेऊन पुष्पगुच्छ हार श्रीफळ नारळ लिंबू नारळ आम्हाला नको रे बाबा गरीब माणसाला सत्कार करू दे जरा दोघाचा तिकडं कर्जा कोणाचा करायचा आहे तिकडं आमचा नको करू दिवाळी नंतर मी करू की आपण सत्कार दिवाळी नंतर करा सत्कार दोघाचा बाय बापाचा कशाला करतो तिकडं कर कोणाचा जा मंत्र्या पिंत्र्याचा एखाद्या मंत्र्याचं काय म्हण मंत्र्याचं काय म्हण खायला तुझी नुकती लय केली भारी मग ती काय असे बोला येते त्यांचा तरी सत्कार करते आपला कोण करायला लागले उग बोलायचं म्हणजे बोलतोय आपलं टोचून टाचून त्याला सवयच आहेत असली लेकरांना बघ शिर्ट घातलं गे हो या त्यानं बरं केलं काम गुर केलं ते गण्या बरंय का काय सत्कार नाही का केला होय लेकरांना काल तुला 2000 दिन मनावी असली नाटी आणली उपकारच केला माझ्यावर आणि काय बरच तरी उपकार केला ना वाया नाही गेला उगत म्हणतात का त्याला असं म्हणतात नाद करा पण सांगा भाई सांग उपकार केला ना वाया गेला रात्री उग 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 साडी नेसू नको नाठी नेसू नको ठुणकून तो हिडी पाडला नाही तर काय मला काय लुगडे होते का नाही पण बरीच तरी त्यानं तेवढी आणली आणलेली एखादं म्हणून ठुमक तुग नेसू आणि उग हिडू केला उग उग पंग पंगात उग ते काय मेन बघते काय ते पंथ्या पंथ्या ही उग लावायला लागली तुग ठुमक ती साडी ते जे आहे ती तर करावंच लागतंय की पंथ्या लावणं करणं 2000 तुला आणली की साडी काल होय
आणि काय तुला सत्कार करायचा सांग तुम्हाला कमी पडलं का काही मला काय मला काय नाही नाही तुम्हाला कमी पडलं असेल काय आता मी बी जाऊन दोन ड्रेस टाकतो की शिवायला बघा तुला काय एकच साडी मी दोन शिवतो बस झाली मला एकच माझ्या तर्फे एक घेतो मी तुला एकाने घेतली मी एक घेतो अगं माय मला नका तुमची मला का नाही तिकडे जाताना करायचा तुमचं मला नका तुम्ही जिवंत आहोत मला तुमचं नकोच काय इकडे जायची वाट बघू नको तवा तरी करा म्हणजे मग जगाला सगळ्या दिसत तरी तुला अनेक लय बघायचे शेंडे फळाचं तुला पिकले आहे अनेक बघायला तेच बघायचं का तुला मोठ्याचं बघितलं काय आणि शेंडे फळाचं बघितलं काय खरं तर खराब होत आता महागा राहिला आता पाच लेकरायचं सगळं बघितलंच महात्मा आता सहाव्या लेकराचं कवा बघायचं जी पाच लेकरायचं लेकर जी करायला तीच त्याचे मी करणार की माझे वेगळे लेखन असणार सगळे सगळ्यापेक्षा वेगळे लेखन असणार अरे असं मी म्हणणारच तर लय निघत असेल पागल म्हणत म्हणलं मी असं लय ऐकून हायात मी बघून हाया तसलं पुढचं बोलू नको म्हणत म्हणलं कार्यक्रमच लावित असते संस्कार लावणाराचे लेखर का नाही तुला सांग ना आता कवा निजितीन लावा मीटिंग अमोल शेठ मीटिंग लावा अमोल अंकलला मी सांगते बघ ना तू त्यांच्या लेकरच सांगते की असं माझे लेकर असे ठेवीन माझे लेकर तसे करते असे म्हणणाराचे लेकर प्रेस कॉन्फरन्स ती लावून टाका बरं काय टाकायचं कॉन्फरन्स मीटिंग असते ती बरं त्याच्यामध्ये ती मग तुझे मुद्दे मांडा सगळे तुमच्या दोघांचे बी बरं भावना तुमचे सगळे दुःख सुख आनंद नाही मला काय हे बघ सगळं सगळं आहे माझं काय नाही जनी कुठे गेली जनी मी फिरी बाई आहे मी काय तशी जाना बाई पागल आवाज चाल लवकर पटकून या इकडे नुकती काही काढायची तुला चल हा इथे मी तुला खायला येते का येत हायला गणून येतं उलटा ड्रेस घातलाय घातला पण उलटा दिवस निघाला का काय बटन पण कशी लावले आहे का उलटे उलटे तिकडे जा बरोबर खाऊन बघ बरं कशी केली मला दे मला मला आण जा मला आण नुकती थोडी खायला आणखी मला थोडी खायला पुरीचा फोन फिर आलता का नाही दिवाळीचा होय सगळ्याचा चालता काय काय म्हणले खाया प्यायचं काय म्हणलं पुरी खायचं हे करून वाट लावा म्हणल्या तिकडे पुण्याला होय झाली कोणाजवळ द्यावा आता कोण जायचं या आता मिठीत मिठी असल्या आता आता फरशीच्या टायमाला गेला होता तेव्हा काय दिवाळी होती का मग आता बार बार कोणाचं जाणं व्हायले काय आता बघू कुणी आली ही एखादी तर हा एकदा भजे करायचे मला काय काम सुधर नाही की काय काय आज काय करणार नाही भाकरी करणार नाही काल करणार नाही आज भाकर कुणाला करायची नाही नुकती भात शिरा हे शिरा नसतो हे चिवडा हे असलं खायला करायचं आज भजे फराळीचं खायचं सोडायला तर मला भाकरी कालवणच करा म्हणून बसले तर काय रोज तर तीच खायचंय करायचं ही केलेलं एवढं म्हणत खायचं सोडलंय आणि भाकरी करण कालवण कर भाकरी करण कालवण कर आता ही कवा ही खायचं काय नाही सणासुदीत खायचं ते खात नाही पुन्हा मग सर पुन्हा कसं करते ह्याला तर लय नाही धाम आहे सांगायला झाल्यावर विचारायचा आहे मला ती फाला नाही ग आहे ती मला विस्ता नाही ग आणि हाय तर खायचे नाही तर पुरा माणसाच्या मागे लागतेले ही दी ती दी मग काय आता ह्याच्या एकट्यासाठी काय आता ठेवावं का तसंच आणि आम्ही बसावं तसं तुरीवरी उपाशी आम्ही खाऊ नाही का त्याच्यामुळं तसं नाही करायचं का माझं माझं सेपरेट लपून ठेवायचं एवढं म्हणजे लेकर बाळ घरामध्ये मरणाचं खायचं तोंडर तुझ्या एकट्यासाठी लपून ठेवू का म्हणजे मला जेव्हा खायची इच्छा झाली मागे ते चुटकून काढून द्यायचे मला इतकं नाही ना कवा केलं काय काय त्याच्या पुढचे त्याच्या पुढचे भरून ठेवायचं नाही एवढं नाही कवा केलं करायचं असतंय का
लोकांचा आत्मा मारून एकट्या माणसासाठी ठेवायचं मला तेवढं नाही देवानं शिकविलं. माणसाबरोबर सगळ्यांना काय एक अर्धा घास येईल राळा तोळा आरला दान ती खाल्ला तर समाधान आहे. असं एकट्याला ठेवायचं आणि एकट्यानं खायचं म्हणल्यावर त्याला काय अर्थ आहे असलेला. मग दिवाळीच खायचं लय मोठं बनवा तिकडे पण घेऊन जावं लागेल पुरी इकडे पुण्याला. हो गेला असता बरं होईल की बाबा लय चांगलं होईल. जाणार आहे की मग बरं बरं मग करायल काय चालूच आहे की करायचं. डबे हे करून ठेवायचे सगळे पॅक करून ठेवायचे सगळ्याला जावं थोडं 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 थोडं. औ बरं बरं औ होय रे औ काय तुला ऐकू येत आहे का नाही रे. चल 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 झालं का नाही नुकतं हे करायचं हे करू लागायचं म्हणजे तुला कळाव काय कळायचंय. चल एक अर्धा गाणं काढून बघ बरं ये बरं ये चल नाही तर नगय माय पुरगी पुळवून फिळवून घे नग नग बाबा नग लेकरायला इकडे आणायचं नाही. दिवाळी सर बसू द्या माय मला हरी हरी करीत. तुम्हाला काय सांगायचं तीच काम सांगा. असल्या दिवाळीत त्याला पाण्याचं ही असलं काही काम सांगू नका लेकरायला. मी नाही काढणार नग बाबा बस आपण बघत बस लक्षात धर. खाऊन बघ की कशी झाली कशी नाही आम्हाला सांग गोड झाली कस बघ मदत होलं तुला खाऊन बघ लय गोड झाली का सबक झाली सबक कशी काय करे साखर टाकल लय बटी दपकी गाणी आम्ही व्हिडिओ करायला लागलोय बज्जे बनवताना केले भजी भजी एवढं काय झालं केलं कोण खाणार नाही वाटोळ होते भजी. आता हे बघ सगळ्यांना खायचे आम्ही काय करणार नाही भाकरी कालवण हीच खायचं आज फराळीचं केलेलंच नाही आज करणारच नाही काहीतरी अजून करते दुसरं तिळाच्या करंजी विरांजाचा ते तिळ भासते कुठते ते ऐकायला माझ्या मागं